लग्नासाठी मुलगी दाखवतो म्हणून सोरेगावच्या कुटुंबास करमाळ्यात लुटले. लग्नासाठी मुलगी दाखवतो असा फोन करून बोलावून घेऊन सोरेगाव सोलापूर येथील एका कुटुंबियास करमाळा तालुक्यातील घोटी निंभोरे रस्त्यावर मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, रोकड व मोबाईल फोन असा जवळपास 3 लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत सोरेगाव येथील विनायक नंदकुमार चौगुले यांनी करमाळा पोलिसात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनायक चौगुले यांना लग्नासाठी मुलगी दाखवतो असा फोन आला होता. फोन आल्यानंतर ती मुलगी पाहण्यासाठी आई, भाऊ, वहिनी व बहिणी यांच्यासह करमाळ्याकडे निघाले. करमाळा तालुक्यातील घोटी ते निंभोरे रस्त्यावरून जात असताना सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांना कॅनॉल जवळील कच्च्या रस्त्याने 8 रानात नेले व तेथे फोन करून उर्वरित लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व 8 ते 10 जणांनी मिळून सर्वांना मारहाण केली. आमच्याकडील सर्वांचे मोबाईल फोन, अंगावरील सोन्याचे सर्व दागिने व रोकड असा 3,04,500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन तेथून त्यांनी पोबारा केला असे फिर्यादीत म्हटलं आहे.